असून नाही, ही विधानसभेची पोटनिवडणूक असली तरी विधानसभेची निवडणूक आहे. ज्या विधानसभेमध्ये राज्याचे कायदे तयार होतात, राज्याच्या वेगळ्या पॉलिसीज ठरतात, आणि त्यामुळे ही निवडणूक ही भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस महाविकास आघाडी वगैरे फारसांचं अस्तित्वच नाही आहे या कसबा मतदारसंघात दिसत. एखाद वेळेस त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलेलं दिसतंय काँग्रेसनं, जे गेल्या पहिले 33 महिने सरकार होतं त्याही वेळेला असं चित्र होतं की काँग्रेसचा काही रोलच नसायचा आणि बाकीचे 2 जण सत्ता चालवायचे. आताही काँग्रेसचं तिकीट आहे ना, त्यांचं त्यांना करू द्या असंच आहे. त्यामुळे निवडणूक बीजेपी विरुद्ध काँग्रेस आहे. आता बीजेपी विरुद्ध काँग्रेस देशात नाही टिकली, राज्यात नाही टिकली, तर गल्लीमध्ये कशी टिकायची? देशामध्ये त्यांना विरोधी पक्ष नेता सुद्धा लोकसभेमध्ये मिळवता आला नाही, कारण लोकसभा सदस्याच्या 10% किमान 572 ते 10% 57.2 होतात, एवढे सुद्धा खासदार निवडून न आणता आल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न करून पाहिला. त्यावेळेला आणखीन कोणाला बरोबर घेऊन तो ग्रुप 57 क्रॉस करता येईल का, पण जमलं नाही. त्यामुळे ह्या देशाला, एवढ्या मोठ्या देशाला विरोधी पक्ष नेता नाही अधिकृतपणे. हा, त्यामुळे त्या काँग्रेसने गुजरातमध्ये काय पानिपत झालं, महाराष्ट्रात सुद्धा 19 घरी जाता जाता वाचले. त्यामुळे बीजेपी विरुद्ध काँग्रेस यावर बोला आणि विधानसभा, राज्याच्या हिताचे कायदे, हा राज्याच्या हिताच्या पॉलिसीज याकडे बोललं पाहिजे. मी तुम्हाला ही मदत केली, तुम्हाला ही मदत केली, पोलीस स्टेशनमधून सोडून आणलं, याच्यावर विधानसभा नाही चालत, त्याच्यावर महानगरपालिका चालते. किंवा तुमच्या घरात पाणी येत नव्हतं ना, त्यावर मी पाईपलाईनचं कनेक्शन लावून दिलं की नाही. आता बोला की तुमच्या पार्टीने राज्याच्या हिताचे कुठले निर्णय घेतले, देशाच्या हिताचे कुठले निर्णय घेतले. त्यामुळे ही निवडणूक ही ह्या लेवलवर चालूया. बोला काँग्रेसने महाराष्ट्राचं काय केलं त्याच्यावर. एक, काल शहराचे अध्यक्ष प्रशांतजी जगताप यांनी अतिशय हास्यास्पद, बहुधा त्यांची मेमरी कमी आहे की त्यांच्या मेमरीमध्ये पवार साहेबांची तब्येत 2006 बिघडलेली आहे. मला मानलंच पाहिजे त्यांना, त्यांची इच्छाशक्ती, त्यांचं शारीरिक दणकट पण मानलंच पाहिजे. त्यांच्या पार्टीमध्ये एकच कार्यकर्ता, बाकी नेते पवारसाहेब कार्यकर्ता, परिचारक गेले, त्यांनी त्यांच्या विरोध त्यांच्या पक्षातून भाजपत प्रवेश केला होता, परिचारक गेले तर पहिले पवारसाहेब पोचले. त्यामुळे बाकीचे नेते भाषणं करणारे एकटेच कार्यकर्ते, पण 2006 आजारपण असूनही जिद्दीने फिरत आहेत, आताही म्हणे कसब्यात येणार आहेत. मग त्यांना तुम्ही ह्या स्थितीमध्ये फिरवता ते अमानवीय नाही आहे. उलट त्यांच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे की हा माणूस पार्टीसाठी इतकं धावतो. आम्हाला अभिमान आहे मुक्ताताईंचा, लक्ष्मण जगतापांचा आणि बापटसाहेबांचा की ते ह्या स्थितीमध्ये सुद्धा ऑक्सिजन सिलेंडर बरोबर घेऊन काल प्रचाराला आले. कारण प्रेसमध्ये हे चालवलं गेलं, पण त्यांनी चांगलं पत्रक काढलं होतं की अरे वर माझी तब्येत बरी नाही, लगेच तुम्ही लावलं की प्रचारातून बाहेर पडले, लगेच ते बाहेर पडले, नाकाला ऑक्सिजन सिलेंडर लावून. आम्हाला त्यांचा अभिमान आहे, आमच्या कार्यकर्त्यांना मोठा आदर्श आहे. त्यामुळे प्रशांतजी जरा तुम्ही पवारसाहेबांना पण हा सल्ला द्या, हो पवारसाहेब तुम्ही किती परिश्रम घेतले, जरा आराम करा, आम्ही आता तरुण पिढी आहोत, तुमच्यावर विश्वास नाही आहे, तुमच्यावरच नाही आहे, तुमच्या नेत्यावर, वरच्या नेत्यावर पण विश्वास नाही आहे, म्हणून ते कोणावर विश्वास न ठेवता फिरत आहे. आज पुन्हा एकदा डायलिसिससाठी वापटांना नेले असं समजलंय, ते आठवड्यातून 3 वेळा नेलं जातं. पण आता काकासाहेब शेजारी आहेत, म्हणजे बोलताना म्हणले की बापट स्वतःहून आलेले प्रचार, भाजपने त्यांना बोलवलेलं नाही, त्यांनाच हाऊस आहे. नाही नाही, काय हाऊस म्हणजे चांगला शब्द आहे तो, प्रत्येकाचे आपले आपले शब्द असतात. ऐका 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 ऐका, बापट साहेब हे कधीही आपल्या पार्टीसाठी माझं काही योगदान असणं या विषयात आग्रहीच राहिलेले आहेत. पार्टीने तर आव्हान करणं आहेच, पण ते असे नेते की ज्यांना आव्हान करावं लागत, ऑन बाहेर पडतात, स्वतःहून बाहेर पडतात. आणि आता ते काल समोर आले, पण जवळजवळ गेले 3 आठवडे मी किमान 23 वेळा त्यांना भेटायला गेलो, तास तासभर भेटलो.
हे काय तुम्हाला प्रेसवाल्यांना माहिती आहे का? त्यांनी काय मार्गदर्शन केलं माहिती आहे का? त्यांनी कोणाकोणाला फोन केले माहिती आहे का? त्यामुळे आजारी स्थितीत सुद्धा सगळी निवडणूक कशी जिंकू यासाठी ते प्रयत्न करतात. अरे तुझे काही शब्द असतात ग्रामीण, त्याचे त्याचा अर्थ चांगला असतो. त्याचा अर्थ असा असतो की बापट साहेब अशा प्रकारे पार्टीच्या इतक्या महत्वाच्या निवडणुकीत स्वस्त बसू शकत. आता स्वस्तला मी स्वस्त शब्द वापरतो, त्याने त्यात शब्द वापरला. हा, आमच्या रावसाहेब दानवेंच्या सगळ्या शब्दांवर तुम्ही गडबड करत राहिला, पण तेच शब्द ग्रामीण माणसाला आवडतात ना, तर काय करायचं? आता सुप्रीम कोर्टाकडे जातो. एक महत्वाची गोष्ट घडली, कोर्टाच्या निर्णयावर कोणती टिप्पणी मी करणार नाही. कोर्टाच्या निर्णयावर तुम्ही टिप्पणी करू नये, मी करू नये. ह्या देशाच्या भारतरत्न स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचं हे वैशिष्ट्य आहे की ते हजार वर्ष बदलावी लागणार नाही. काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे म्हणजे घटने. त्याप्रमाणे हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर काय करावे, सुप्रीम कोर्टात जावे. सुप्रीम कोर्टाने निर्णय काय करावे, मोठं बेंच करावं. हे सगळं घटनेच आहे आणि त्याच्या बाहेर कोणाला जाता येत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या कुठल्याही विषयावर मी टिप्पणी करणार नाही. निकाल असेल किंवा सुप्रीम कोर्टाचा निकाल, ज्या पद्धतीने भाजपचे नेते, शिंदे गटाचे नेते आत्मविश्वासानं सांगतायत शिंदेच्या बाजूने निकाल लागेल, याच्या मागचं नेमकं राजकारण काय? त्यांना आत्मविश्वास कुठून? काही राजकारण नाही, आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे, हा काही त्यांचा दोष नाहीये. असं आहे की विश्लेषण केल्यानंतर त्यांना वाटलं, माझ्यासारखा माणूस म्हणे की नाही जरा थोडं सांभाळून बोलू, पण एखादा म्हणेल की नाही रे बाबा मी सगळ्या केसचा अभ्यास केला, याच्याविषयी वेगळ्या निर्णय काय लागेल? याचा अर्थ सुप्रीम कोर्ट मॅनेज केलं, न्यायालय असं होऊ शकत ते. तर तो जो कोणी म्हणतो त्याने अभ्यास केला असेल. मी खूप अभ्यास केला आहे, पण मी ठरवलंय की मी असं जाहीरपणे बोलायचं नाही. महासंघाचे उमेदवार आहेत, त्यांनी आज एक निषेध करत एक दिवस प्रचार करणार नाहीत असं सांगितलं. तुम्ही किती सिरियसली घेता? त्यांना प्रचारात उतरवल्यामुळे प्रकृती अस्वस्थ असताना देखील उतरवलं. असं आहे की राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडायचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, त्यावर प्रत्येकाला टिप्पणी केली पाहिजे का नाही. आता मनसे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतात, मनसेचे नेते मात्र म्हणतात की प्रचारात उतरायचं नाहीये, अशी विनंती करून बघणार जसा विनंती केली म्हणून पाठिंबा मिळाला राजसाहेब या निवडणुकीच्या प्रचारामध्ये. बऱ्याच गोष्टी ह्या रीड बिटवीन द लाईन्स असतात, प्रत्येक गोष्ट बोलायला पाहिजे. धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने उच्च न्यायालयात अशी प्रतिज्ञापत्र केली की एकही धनगर प्रमाणपत्र असलेला व्यक्ती महाराष्ट्रात नाही, याचाच अर्थ धनगर आरक्षण जे एसटीतनं त्यांना हवंय ते पुन्हा एकदम हवेत विरल्यासारखी अवस्था. मी एकदा पाहतो कारण 14-19 मीच त्यात इन्व्हॉल्व्ह होतो. त्यावेळेला तर ऍफिडेव्हिट आपण क्लिअर कट दिलं होतं की धनगर आणि धनगड हे दोन वेगळे शब्द नाही आहेत. त्यामुळे काय ऍफिडेव्हिट दिले ते बघायला पाहिजे. पण महाराष्ट्र सरकार कन्व्हिन्स आहे की धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यातून आदिवासींवर अन्याय होता का माने. असं मी तुम्हाला फार विनंती करतो वारंवार, तुम्ही जरा थोडे अभ्यास व्हा, तुमचे लायब्ररी डेव्हलप करा. ज्यावेळेला संख्या वाढते, आदिवासी आणि अनुसूचित जाती ह्या आरक्षणामध्ये संख्या वाढली की रिझर्वेशन वाढतं आणि ते 50% क्रॉस होऊन सुद्धा चालतं. त्यामुळे संख्या वाढली, समजा धनगरांची संख्या आदिवासी जोडली गेली तर आदिवासींचं रिझर्वेशन तेवढ्याने वाढेल, काही आदिवासींवर परिणाम होणार नाही. त्यात फक्त अ आणि ब करावं लागेल. परंपरागत आदिवासी जे आहे ते अ, वाढीव जे आहे ते ब, इतका सोपा विषय आहे. पण हा न्यायालयाने ठरवण्याचा विषय असतो. त्यामुळे ऍफिडेव्हिट दिलेला असेल ते व्यवस्थित दिला असेल मी एकदा चेक करून घेतो. दादा, विरोधकांकडून आरोप होत आहेत की भाजपकडून गुंड घेऊन प्रचाराला उतरतायत, गिरीश महाजनांसोबत असे आरोप विरोधक. साहेब, दिवसभरात मी तर 5,000 लोकांना भेटतो, तर कोण बरोबर आहे काय? आता मी आत्ताच मनसेच्या माझ्या नेत्याच्या घरी आल्यानंतर विनंती केली, बाबा रे उद्या पुन्हा तुझं नाव विचारलं तर राग वगैरे नको, कारण दिवसभर किती जण भेटतात, कोण फोटो काढतात, कोण निवेदन देतात. तरी मी आत्ता माझ्या सिक्युरिटीला सांगितलेलं की बाबा रे माझं काय व्हायचं, सगळे लांब राहा, ते होते कोणाला जवळ यायचं. त्यामुळे कोण बरोबर असतं काय माहिती.